हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी टीक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. कंबाईन पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त असणारा घटक हा आपण सध्या अनअकॅडमी ॲपच्या माध्यमातून दररोज 3 सेशन तिथं कव्हर करतोय. दररोज दुपारी 1, सायंकाळी 5 वाजता आणि रात्री 9 असे 3 लेक्चर अनअकॅडमीवर मोफत होत आहेत. तर त्याचा तुम्ही लाभ घ्या. हे लाईव्ह लेक्चर असतात. लाईव्ह लेक्चरमध्ये प्रश्न विचारले जातात, प्रश्नाचा ॲन्सर मिळतं आणि तुमचा रँक तिथं त्या विद्यार्थ्यामध्ये उपस्थित विद्यार्थ्यामध्ये किती येतो हे तुम्हाला ते समजतं. या टेस्टच्या जे लिंक असतील ते सर्व घटक तुम्हाला एमपीएससी ट्रिक्स नावाचा जो आपला टेलिग्राम चॅनल आहे या ठिकाणी जॉईन व्हा, तिथं अपडेट नोटिफिकेशन दिलं जातं. हे सर्व क्लासेस जे आहेत हे कुठं तुम्हाला बघायला मिळतील, तर हे अनअकॅडमी भारतातलं जे सगळ्यात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे या अनअकॅडमी ॲपवरती तुम्हाला बघायला मिळतील. तर गुगल प्ले स्टोअरवर जावा, अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा. जर त्या ठिकाणी तुम्हाला रेफरल कोड विचारला जातो नवीन असाल तर, आणि हा रेफरल कोड विचारला तर एमपीएससी ट्रिक्स 6716 हा रेफरल कोड टाका आणि त्या ठिकाणी तुम्ही जॉईन व्हा आणि या सर्वात महत्त्वाच्या टेस्ट सिरीजचा तुम्ही त्या ठिकाणी लाभ घेऊ शकता. लक्षात राहू द्या, टायमिंग दुपारी 1, सायंकाळी 5 आणि रात्री 9 ठीक आहे. तर आज आपण ॲक्च्युली आपलं जे लेक्चर आहे या लेक्चरला इथं सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, एक पुस्तक दिले, ग्रंथ दिलाय, इंडिया विन्स फ्रीडम या आत्मचरित्रात्मक ग्रंथ, याचे लेखक कोण असं तुम्हाला विचारलंय. याचं लेखक कोण आहे तर ऑप्शनमध्ये बघा, 4 ऑप्शन आहेत, राजेंद्र प्रसाद, मौलाना आझाद, राजगोपालचारी, सरदार पटेल. याचं करेक्ट ॲन्सर आहे ते म्हणजे मौलाना आझाद. काय करेक्ट ॲन्सर आहे? मौलाना. इंडिया विन्स फ्रीडम म्हटलं की काय उत्तर असणार आहे? मौलाना आझाद. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, नव्या वायव्य सरहद्द प्रांताची निर्मिती कोणी केली? वायव्य सरहद्द प्रांत हा कोणी निर्माण केला? ऑप्शनमध्ये लिटन, रिपन, मिंटो, कर्झन आहे. आता याचा करेक्ट ॲन्सर येतं तो म्हणजे लॉर्ड कर्झन. लॉर्ड कर्झन यांनी वायव्य सरहद्द प्रांताची निर्मिती केलेली आहे. ओके, हे लक्षात ठेवा, महत्त्वाचा घटक आहे. वायव्य सरहद्द प्रांत म्हटलं तर खान अब्दुल गफार खान हे नाव आपल्या डोळ्यासमोर येतं. कोणतं नाव येतं? खान अब्दुल गफार खान. यांना काय म्हणून ओळखलं जातं? यांना काय म्हणून ओळखलं जातं? भारताचे सरहद्द गांधी. सरहद्द गांधी म्हणून त्यांना ओळखलं जातं. हा पॉईंट तुमचा महत्त्वाचा आहे. मग लॉर्ड कर्झन आणि आणखी एक भारतीय नेता होता की जे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असताना वर्गमित्र होते, ते म्हणजे आपले फिरोजशहा मेहता. इथं नाव पण लक्षात ठेवायचं. काय? फिरोजशहा मेहता. फिरोजशहा मेहता, लॉर्ड कर्झन हे वर्गमित्र होते. फिरोजशहा मेहता म्हटलं की तुम्हाला काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे? 1890 काँग्रेस अधिवेशन. 1890 काँग्रेस अधिवेशन, या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. अधिवेशन कुठं झालं? कलकत्त्याला झालं. त्यामुळे ते फिरोजशहा मेहता या ठिकाणी महत्त्वाचे. ठीक आहे, फिरोजशहा मेहता यांनी बॉम्बे क्रॉनिकल नावाचं पत्र सुरू केलं होतं. कोणतं पत्र? बॉम्बे क्रॉनिकल या नावाचं पत्र त्यांनी सुरू केलं होतं. आणि हे पत्र कोणाच्या मदतीनं फिरोजशहा मेहता यांनी सुरू केलं होतं? त्यांचं नाव आहे जे बी पेटिट. जे बी पेटिट यांच्या मदतीनं. म्हणजे हे तुम्ही पॉईंट इथं लक्षात ठेवू शकता. फिरोजशहा मेहता म्हटलं की तुम्हाला दुसरा एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन म्हणजे काँग्रेसचं जे मुंबईमध्ये पहिलं अधिवेशन झालं, ठीक आहे, या पहिल्या अधिवेशनाचं जे आयोजक पद या संघटनेकडे होतं त्याचे काय होते? ही 1885 स्थापन झालेली संघटना आहे, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. आणि या संघटनेमध्ये असणाऱ्या 3 व्यक्ती कोणत्या? या संघटनेमध्ये असणाऱ्या 3 व्यक्ती कोणत्या? त्यांना आपण ब्रदर्स इन लॉ या नावानं ओळखतो. काय ओळखतो? ब्रदर्स इन लॉ. म्हणजे कोण कोण? याच्यामध्ये न्यायमूर्ती तेलंग, न्यायमूर्ती तेलंग, बदरुद्दीन तय्यबजी, बदरुद्दीन तय्यबजी, आणि तिसरी व्यक्ती आहे ते म्हणजे फिरोजशहा मेहता. फिरोजशहा मेहता. आता फिरोजशहा मेहता या तिघांचं अधिवेशन, म्हणजे इथं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे आणखी? फिरोजशहा मेहता या बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनचे काय होते? पहिले अध्यक्ष होते. पहिले अध्यक्ष होते. त्यांना मुंबईचा सिंह म्हणून सुद्धा ओळखलं जातं. मुंबईचा सिंह. समजा मी तुम्हाला या ठिकाणी असा प्रश्न विचारला, फिरोजशहा मेहता यांना अनक्राऊंड किंग ऑफ बॉम्बे असं कोण म्हणालं? अनक्राऊंड किंग ऑफ बॉम्बे असं कोण म्हणालं? अनक्राऊंड किंग ऑफ बॉम्बे. तर हे कोण म्हटलेलं आहे? महात्मा गांधींनी म्हटलेलं आहे. महात्मा गांधीजी यांनी फिरोजशहा मेहता यांना काय म्हटलेलं आहे? अनक्राऊंड किंग ऑफ बॉम्बे. म्हणजे तुम्हाला कितीतरी पॉईंट एकाच पॉईंटवर रिलेटेड तुम्हाला सांगता येतील. आणि फिरोजशहा मेहता म्हटलं की परत आणखी काय लक्षात घ्या, 1915 यांचं निधन झालं. ठीक आहे, आता प्रश्न होता वायव्य सरहद्द प्रांत म्हणजे लॉर्ड कर्झन यांचे वर्गमित्र असल्यामुळे हा पॉईंट आपण इथं डिस्कस केला. आता लॉर्ड कर्झन यांचं कार्य बऱ्याच क्षेत्रामध्ये, बऱ्याच घटकामध्ये. फक्त कर्झन यांनी राजीनामा का दिला?
तर त्या कर्जनींच्या कार्यकाळात जो लष्कराचं पुनर्संघटन करायसाठी एका व्यक्तीची नेमणूक केली होती, लष्कराचं पुनर्संघटन, आणि त्यांचं नाव होतं किचनेर. आता किचनेर यांच्याशी यांचा वाद झाला होता आणि त्या वादातच त्यांनी आपला राजीनामा दिलेला आहे, हे पण माहीत असू द्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, आर्य समाजाची शाखा लाहोरमध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली, म्हणजे आर्य समाज शाखा लाहोरमध्ये कोणत्या वर्षी सुरू झाली. मग आता तुम्हाला आर्य समाजाची स्थापना करणं गरजेचं आहे. आर्य समाज म्हणजे अगोदर 10 एप्रिल 1875 याची स्थापना आहे. याच्या संस्थापकापैकी सगळ्यात महत्त्वाचं नाव स्वामी दयानंद सरस्वती. स्वामी दयानंद सरस्वती, मग स्वामी दयानंद सरस्वती यांचं मूळ नाव काय, स्वामी दयानंद सरस्वती यांचं मूळ नाव काय, स्वामी दयानंद सरस्वती म्हणजे मूळशंकर करसनदास तिवारी. मूळशंकर करसनदास तिवारी, ठीक आहे. आता हे मूळशंकर करसनदास तिवारीचे स्वामी दयानंद सरस्वती म्हणजे हे नाव त्यांना कोणी दिलं, की मूळशंकर करसनदास तिवारी होते पण त्यांना नाव काय दिलंय, स्वामी दयानंद सरस्वती. मग हे नाव कोणी दिलं, तर त्यांचं नाव आहे पूर्णानंद. त्यांचे दोन गुरु होते, एक होते पूर्णानंद आणि दुसरे होते विरजानंद. विरजानंद पूर्णानंद यांनी काय केलं, तर त्यांना हे नाव दिलं स्वामी दयानंद सरस्वती. विरजानंद यांनी काय केलं, तर त्यांनी त्यांना शिक्षण दिलं, अध्ययन केलं त्यांचं बऱ्याचशा घटकाबाबतचं. हा मुद्दा इथं लक्षात ठेवा. आता स्वामी दयानंद सरस्वती म्हणजे काय, वेदाकडे परत चला, गो बॅक टू वेदास, हा त्यांचा महत्त्वाचा नारा. वेदाकडे परत चला हा त्यांचा महत्त्वाचा नारा. किंवा स्वामी दयानंद सरस्वती यांच्याबद्दल आणखी बघायला गेलं तर दुसरा पॉईंट येतो, भारतीयन म्हणजे इंडिया फॉर इंडियन्स हा जो नारा कोणी दिला, इंडिया फॉर इंडियन्स हा नारा कोणी दिला, तुमचं उत्तर काय असणार आहे, स्वामी दयानंद सरस्वती. आता स्वामी दयानंद सरस्वती यांचा महत्त्वाचा ग्रंथ कोणता, तो ग्रंथ आहे त्याचं नाव काय, स्वामी दयानंद सरस्वती यांचा महत्त्वाचा ग्रंथ कोणता, त्याचं उत्तर आहे सत्यार्थ प्रकाश. काय नाव आहे, सत्यार्थ प्रकाश हा त्यांचा आहे महत्त्वाचा ग्रंथ. म्हणजे तुम्ही या ठिकाणी हा पॉईंट सुद्धा थोडासा लक्षात घेऊ शकता किंवा त्याच्यावर फोकस करू शकता. आर्य समाज झाला 1875 स्थापन आणि त्याची शाखा निघाली 1877 लाहोरला आणि या शाखेचं महत्त्व आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, द इंडियन स्ट्रगल हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचं आहे. इंडियन स्ट्रगल म्हणजे सुभाषबाबू, कोणाचं आहे, सुभाषबाबू यांचं आहे. पुढचा प्रश्न, 42 घटना दुरुस्तीनुसे मूलभूत अधिकार या संगमरवरी शिल्पाचं, मूलभूत अधिकार या संगमरवरी शिल्पाचं रूपांतर तांबड्या विटांच्या शिल्पात केलं असं कोण म्हणालं. ओके, याचं उत्तर काय येणार, तुम्हाला नावं दिलीत खालीच्या, तर हे लक्षात ठेवा, नाना पालखीवाला. काय नाव आहे, नाना पालखीवाला. यांनी म्हटलं होतं 42 घटना दुरुस्तीनं मूलभूत अधिकार या संगमरवरी शिल्पाचं रूपांतर कशामध्ये झालंय, तांबड्या विटांच्या शिल्पामध्ये केलंय असं नाना पालखीवाला म्हटले होते. नाना पालखीवाला यांनी भारताच्या सरनामा याबाबत एक विधान केले, लक्ष देते का बघा, नाना पालखीवाला यांनी भारताचा सरनामा म्हणजे हे राज्यघटनेचं ओळखपत्र आहे असं म्हटलं. काय म्हटलंय, राज्यघटनेचं ओळखपत्र आहे असं म्हटलेलं आहे. हेही पॉईंट तुम्ही इथं लक्षात घेऊ शकता. नाना पालखीवाला म्हणजे काय, की जी केशवानंद भारती केस म्हणतो आपण, केशवानंद भारती केस, केशवानंद भारती केसमध्ये सर्वोच्च न्यायालयात केशवानंद भारती यांच्या बाजूनी कुणी युक्तिवाद केला, ते होते नाना पालखीवाला. कारण केशवानंद भारती भारतीय इतिहासातली अशी एकमेव केस आहे की या केसमध्ये जे जज होतं, जजचं जे बेंच होती, 13 जजेसचं होतं, 13 जजेसचं, ठीक आहे, म्हणजे 13 न्यायाधीशांचं खंडपीठ होतं आणि त्यांच्या पुढं हा खटला चालवण्यात आला होता. आणि यामध्ये केशवानंद भारती यांच्या बाजूनं 6 न्यायाधीश राहिले आणि सरकारच्या बाजूनं 7 राहिले. केशवानंद भारती ही केस हारले होते. ओके, पण केशवानंद भारती यांच्या वतीनं युक्तिवाद कुणी केला, तर हे होते नाना पालखीवाला. आता लक्षात येते, या पॉईंटवर थोडंसं लक्ष असू द्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, केवळ अशा अपेक्षांचा जाहीरनामा म्हणजे मार्गदर्शक तत्व होय असं कोण म्हणालं. अशा अपेक्षांचा जाहीरनामा म्हणजे के सी व्हिअर यांनी म्हटले. कुणी म्हटले, के सी व्हिअर, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, 1977-78 भारतात अंत्योदय कार्यक्रम कोणत्या राज्यानं सुरू केला. राजस्थाननं सुरू केला होता. राजस्थान हे लक्षात असू द्या की जे गरीब कुटुंब आहे त्यांना आर्थिक मदत पुरवणे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये थोडासा सुधारणा घडवून आणणे. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय विकास परिषदेमध्ये पुढीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो. कशामध्ये, राष्ट्रीय विकास परिषदेमध्ये. आता इथं लक्षात घ्या, राष्ट्रीय विकास परिषद म्हणजे स्थापना कधीची ना, इथून तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. याची स्थापना आहे 6 ऑगस्ट 1952. राष्ट्रीय विकास परिषद स्थापना आहे 6 ऑगस्ट 1952. अध्यक्ष कोण असतात, तर हे प्राईम मिनिस्टर त्याचे काय असतात, अध्यक्ष असतात. म्हणजे तुम्हाला अध्यक्ष यामध्ये असणार आहेत का, असणार आहेत.
याच्यामध्ये वित्त आयोग असतो का, वित्त आयोगाचे अध्यक्ष असतात का, नाही. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळे केंद्रीय कॅबिनेट मंत्री बघायला मिळतील, घटक राज्यांचे मुख्यमंत्री बघायला मिळतील, आणि ज्या राज्यांचे केंद्रशासित प्रदेश आहे त्यांचं प्रशासक बघायला मिळतील. आता राष्ट्रीय विकास परिषद म्हणजे 1, 3, 4 हे उत्तर झालं. समजा मी असं म्हटलं राष्ट्रीय विकास परिषद ही संविधानिक संस्था आहे, नाही, ही काय आहे, असंविधानिक संस्था आहे. काय आहे? असंविधानिक संस्था आहे राष्ट्रीय विकास परिषद. आता राष्ट्रीय विकास परिषदेचं कार्य काय असतं, म्हणजे कसं काम करतं हे राष्ट्रीय विकास परिषद? तर राष्ट्रीय विकास परिषदेचं कार्य असतं ते म्हणजे ज्या पंचवार्षिक योजना आहेत, म्हणजे पंचवार्षिक योजना, या पंचवार्षिक योजनेचं काय करणं, मूल्यमापन करणं, मूल्यमापन करणं आणि मंजुरी देणं, हे कार्य कोण करत असतं? तर ही राष्ट्रीय विकास परिषद करत असते. आता सरकारनं काय केलं, नियोजन मंडळ आणि राष्ट्रीय विकास परिषद याच्या जागी नीती आयोग आणून ठेवलेला आहे. नीती आयोग, नीती आयोगाची स्थापना कधीची असं विचारलं, नीती आयोगाची स्थापना कधीची, तर ती स्थापना आहे 1 जानेवारी 2015 नीती आयोगाची स्थापना आहे. मग तुम्हाला इथं तुम्हाला असा प्रश्न विचारला, 2019 नीती आयोगाचं स्ट्रक्चर चेंज झाले, सध्या त्याचे उपाध्यक्ष कोण आहेत, अध्यक्ष तर पंतप्रधान असतात, मग उपाध्यक्ष कोण आहेत? तर नीती आयोगाचे उपाध्यक्षांचं नाव आहे राजीव कुमार. सध्या लक्षात ठेवा, करंटमध्ये महत्त्वाचं आहे, राजीव कुमार हे नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत. आणि नीती आयोगाचे CEO कोण आहेत, तर ते आहेत अमिताभ कांत. कोण आहेत? अमिताभ कांत. हे थोडंसं इथं माहीत असू द्या. आता नियोजन मंडळ आणि राष्ट्रीय विकास परिषद हे वेगळं होतं आणि याच्या जागी नीती आयोगाला आहे. मग नियोजन मंडळाची स्थापना कधीची हे सुद्धा तुम्हाला इथं बघावं लागेल ना. नियोजन मंडळ हे केव्हा स्थापन झालं हे सुद्धा तुम्हाला पाहावं लागेल. नियोजन मंडळाची स्थापना होती 15 मार्च 1950. कधी होती? 15 मार्च 1950. म्हणजे पॉईंट जरी सिंपल असला तरी तुम्हाला इतर मुद्दे असतात ना ते सुद्धा माहीत असू द्या. ठीक आहे, आय होप हा घटक तुमचा इथं क्लिअर झाला असेल. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी 1922 छत्रपती मेळा सुरू करून टिळकांच्या अनुयायांना आव्हान दिलं? कोणी केला होता छत्रपती मेळा? केशवराव जेदे. छत्रपती मेळा केशवराव जेदे. पुढचा प्रश्न आहे, उदयप्रभा मासिक, ऐक्य प्रदर्शक पत्रिका, प्रभोदय, सत्यदीपिका, सत्यवादी, कुटुंब मित्र याचं संपादन कोणी केलं? तुम्हाला खाली नावं दिलीत, बाबा पद्मनजी, विश्वनाथ नारायण मंडली, सदाशिव गोवंडे यापैकी नाही. याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे बाबा पद्मनजी. ओके, बाबा पद्मनजी यांनी वयाच्या 23व्या वर्षी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. त्यांच्या पत्नीनं ख्रिश्चन धर्म स्वीकारला नाही म्हणून त्यांनी त्यांच्याशी घटस्फोट घेतला. बाबा पद्मनजी कशामुळे ओळखले जातात? तर यमुना पर्यटन. ओके, यमुना पर्यटन या त्यांच्या कादंबरीमुळं बाबा पद्मनजी ओळखले जातात. आता बाबा पद्मनजी यांच्याबद्दल दुसरा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे, तो म्हणजे त्यांचं आत्मचरित्र काय. तर त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे अरुणोदय. अरुणोदय हे त्यांचं आत्मचरित्र होतं. आता या नावानं, अरुणोदय नावानं आणखी एक पत्र पण होतं, ते लक्षात घ्या की ज्या पत्रानं बातमीदार नेमण्याची प्रथा सुरुवात केली. तुम्हाला जर गाठाडा सरांचं पुस्तक वाचत असेल तर तो पॉईंट येतो. म्हणजे बाबा पद्मनजी यांच्या आत्मचरित्राचं नाव अरुणोदय. अरुणोदय नावाचं एक पत्र पण होतं, पण ते बाबा पद्मनजी यांचं नव्हतं. पण या अरुणोदय पत्रानं बातमीदार नेमण्याची प्रथा सुरू केली होती. बातमीदार नेमणे प्रथा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता या ठिकाणी दुसरा एक मुद्दा नाव येतं, विश्वनाथ नारायण मंडलिक. विश्वनाथ नारायण मंडलिक म्हणजे हे कोण? तर ज्यांनी नेटिव्ह ओपिनियन स्थापन केलं ती व्यक्ती म्हणजे विश्वनाथ नारायण मंडलिक. नेटिव्ह ओपिनियन हे स्थापन केलेलं म्हणजे विश्वनाथ नारायण मंडलिक, किंवा त्यांना वीना मंडलिक असं आपण म्हणतो. मग नेटिव्ह ओपिनियन हे वृत्तपत्राची खासियत काय होती? तर या वृत्तपत्रानं हायकोर्टाचे जे निवाडे आहेत, हायकोर्टाचे निवाडे हे छापायला सुरुवात केली होती. म्हणजे या वृत्तपत्रामधून हायकोर्टाचे निवाडे छापले जात असत. काय केलं जात असत? छापले जात असत. तुम्हाला ना हा पॉईंट इथं लक्षात ठेवायचा आहे, हा पॉईंट, नेटिव्ह ओपिनियन म्हटलं की. ओके, विश्वनाथ नारायण मंडलिक. आता विश्वनाथ नारायण मंडलिक यांना आपलं गुरु कोणी मानलं? तर त्याचं उत्तर आहे तुमचं, म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवायचं, महर्षी धोंडो केशव कर्वे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी काय केलं होतं? तर विश्वनाथ नारायण मंडलिक यांना आपलं गुरु मानलं होतं. म्हणजे दोन व्यक्तींना गुरु मानलं होतं विश्वनाथ महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी. एक होते विश्वनाथ नारायण मंडलिक आणि दुसरी व्यक्ती होती, त्यांचं नाव आहे, त्यांचे प्राथमिक शिक्षक होते सोमन गुरुजी. त्यांचे प्राथमिक शिक्षक होते सोमन गुरुजी, यांना त्यांनी काय केलं होतं? तर आपलं गुरु मानलेलं होतं. धोंडो केशव कर्वे यांनी BA ही गणितामधून कम्प्लीट केलं कोणत्या कॉलेजमधून? BA हे गणितामधून कम्प्लीट केलं होतं कोणत्या कॉलेजमध्ये, विषय होता ना गणित त्यांचा, तर ते केलं होतं विल्सन कॉलेजमधून. विल्सन
आणि कोणत्या कॉलेजमध्ये ते गणिताचे प्राध्यापक व गणित शिकवायला गेले तर ते फर्ग्युसन कॉलेज होतं, हेही तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, इथंपर्यंतचा मुद्दा क्लिअर आहे? ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, ज्ञानदर्शन हे त्रैमासिक खालीलपैकी 1854 कोणी सुरू केलं? ज्ञानदर्शन म्हटलं की तुमचं इथं उत्तर काय असणार आहे? भाऊ महाजन. ओके, भाऊ महाजन. आता ज्ञानदर्शनच्या अगोदर भाऊ महाजन यांचा रोल काय? भाऊ महाजन म्हणजे हे जे आपण बाळशास्त्री जांभेकर म्हणतो, बाळशास्त्री जांभेकर ज्यांनी दर्पण सुरू केलं त्यांचे ते वर्गमित्र होते बाळशास्त्री जांभेकर. आता बाळशास्त्री जांभेकरांचा हे वर्गमित्र होते भाऊ महाजन. ठीक आहे, वर्गमित्र हे लक्षात राहू द्या. दुसरा मुद्दा इथं तुम्हाला काय लक्षात घ्यायचा आहे, तर या ठिकाणी बाळशास्त्री जांभेकर यांनी 1832 दर्पण सुरू केलं, बरोबर. आणि दर्पण जेव्हा सुरू केलं होतं तर ते दोन भाषेमध्ये निघत होतं, एक होती मराठी आणि एक होती इंग्रजी. दोन भाषेमध्ये म्हणजे द्विभाषिक होतं, म्हणजे दोन्ही लेख तिथे एकाच ह्याच्यात छापले जायचे, पण तिथं दोन सेपरेट घटक होता, मराठी इंग्रजी. आता या मराठी भागाचं विभाग हे कोण बघत होतं दर्पण निघालं तेव्हा? भाऊ महाजन बघत होते. कोण बघत होतं? भाऊ महाजन. आणि जो इंग्रजी विभाग होता तो इंग्रजी विभाग बघायचं काम कोण करत होते? तर ते स्वतः जांभेकर करत होते, बाळशास्त्री जांभेकर करत होते. पण झालं असं काय, तर हे दर्पण 8 बंद पडलं. 8 म्हणजे कधी? 1832 सुरू झालं आणि बंद कधी पडलं? 1840 बंद पडलं. आणि दर्पण बंद पडल्यानंतर मग भाऊ महाजन यांनी काय केलं, त्याचा पुढचा भाग येतो तो म्हणजे त्यांनी सुरू केलं प्रभाकर. 1841 प्रभाकर हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. ओके, प्रभाकर. आणि याच्यामुळे भाऊ महाजन जास्त प्रसिद्धीस आले. आता प्रभाकर सुरू केलं, त्यानंतर त्यांनी धूमकेतू पण पत्र सुरू केले, धूमकेतू, आणि नंतर ज्ञानदर्शन पण सुरू केलं. हे तुम्हाला इथं लक्षात घेणं महत्वाचं आहे. आय होप हा घटक लक्षात आला असेल. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, योग्य जोडी निवडा. तुम्हाला 3 जोड्या दिल्यात आणि कोणती जोडी बरोबर आहे ते ओळखा म्हटले. बेहरामजी मलबारी त्यांचा ग्रंथ नीती विनोद, बरोबर आहे का? डेफिनेटली बरोबर आहे. बेहरामजी मलबोरी मलबारी नीती विनोद. ओके, इंडियन स्पेक्टेटर त्यांचं येतं का? साप्ताहिक, लक्षात येतं आहे. राघव भंडारकर वैष्णविझम शैविझम अँड अदर मायनर रिलिजन्स, बरोबर आहे. विष्णूशास्त्री पंडित ब्राह्मण कन्या विवाह विचार, हे सुद्धा बरोबर आहे. जोडी कोणती बरोबर आहे? सर्वच्या सर्व जोड्या तुमच्या बरोबर आहे. आता मी असं विचारलं, राघव भांडारकर म्हणजे SNDT विद्यापीठाचे पहिले कुलगुरू येतात का? SNDT विद्यापीठाचे पहिले कुलगुरू, पहिला पॉइंट लक्षात घ्या. दुसरा पॉइंट, राघव भांडारकर म्हणजे मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधर. मुंबई विद्यापीठाचे पहिल्या पदवीधरामध्ये रायमूर्ती रानडे पासून राघव भांडारकर हे तुम्हाला बघायला मिळतात. अलीकडच्या काळात काय विचारलं जातं राघव भांडारकर, त्यांचं मूळ आडनाव काय होतं? त्यांचं मूळ आडनाव राघव भांडारकर, तर मूळ आडनाव होतं पत्की. पत्की, ओके. त्यांना भांडारकर हे त्यांच्या पूर्वज भांडार ह्याच्यामध्ये काम करत असल्यामुळं त्यांना भांडारकर हे नाव मिळालं होतं, पण मूळ आडनाव काय होतं त्यांचं? पत्की होतं, हेही तुम्ही इथं लक्षात घ्या. ठीक आहे, दुसरा महत्त्वाचा मुद्दा, राघव भांडारकर यांनी MA कुठून कम्प्लीट केलं? परीक्षेला विचारले, MA म्हटलं मुंबई विद्यापीठातून कम्प्लीट केलं. आणि राघव भांडारकर यांनी PhD याच्यावर प्रश्न होता 2019 PhD त्यांनी जर्मन विद्यापीठाची PhD, जर्मन विद्यापीठ म्हणजे गटिंगडन विद्यापीठ आहे जर्मनीचं, त्या ठिकाणावरून त्यांनी PhD घेतली होती, हेही तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. राघव भांडारकर म्हणजे जे प्रार्थना समाजाचं संस्थापक सदस्यापैकी एक तर येतातच, पण प्रार्थना समाजाचं मुखपत्र म्हणून जे ओळखतो ते म्हणजे सुबोध पत्रिका. या सुबोध पत्रिकेमधले केलेल्या लेखनामुळे पण त्यांना वैशिष्ट्य किंवा विशेष योगदान म्हणून ओळखलं जातं. तर हे आहेत राघव भांडारकर. म्हणजे तुम्हाला इथं जाता जाता या पॉईंटवर सुद्धा थोडंसं फोकस करा, महत्त्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे, हा महत्त्वाचा घटक. त्याच्यानंतर तुम्हाला खाली नाव दिसतंय विष्णूशास्त्री पंडित. विष्णूशास्त्री पंडित म्हटलं की तुम्हाला एक घटक डोळ्यासमोर ठेवायचा, 1865 त्यातं काय झालं होतं, तर विधवा विवाह उद्योजक मंडळ हे जे स्थापन केलं होतं. कोणतं? विधवा विवाहोत्तेजक मंडळ हे स्थापन करण्यामध्ये दोन व्यक्तींचा पुढाकार होता, एक विष्णूशास्त्री पंडित आणि दुसरे येतात आपले न्यायमूर्ती रानडे. ठीक आहे, न्यायमूर्ती रानडे, हे पॉइंट इथं लक्षात असू द्या. समजा मी तुम्हाला असा प्रश्न विचारला, न्यायमूर्ती रानडे हे महाराष्ट्राचे सॉक्रेटिस होते, कुणी म्हटलं? न्यायमूर्ती रानडे हे म्हणजे काय, म्हणजे महाराष्ट्राचे सॉक्रेटिस होते असं कुणी म्हटलं? तर याचं उत्तर काय असणार आहे? तर याचं उत्तर असणार आहे काय? यस, तर याचं दिनशा वाच्या हे तुमचं उत्तर असणार आहे. काय? दिनशा वाच्या, हेही तुम्ही इथं त्या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. म्हणजे तुम्हाला कसाही प्रश्न विचारू द्या, 3-4 गोष्टी माहीत असणं तेवढंच गरजेचं आहे, तेवढंच महत्त्वाचं आहे. आता नीती विनोद हा ग्रंथ झाला, ठीक आहे. मग नीतिकथा हे कोणाचं आहे? नीतिकथा
मग हे नीतिकथा म्हटल्यानंतर तुम्हाला बाळशास्त्री जांभेकर लक्षात येतात का? म्हणजे तुम्हाला असं भावं लागेल. आता बाळशास्त्री जांभेकरांच्या बाबतीमध्ये बघितलं तर तुम्हाला एक माहीत होतं आपलं की दर्पण दिग्दर्शन त्यांनी नंतर सुरू केलं, ठीक आहे. म्हणजे हाही पॉईंट तिथं फक्त जाता जाता माहीत असू द्या. तर अशा पद्धतीनं आपण थोडं अनालिसिस टाईपमध्ये आणि कंबाईन पुरवसाठी उपयोगी असणारे घटक या ठिकाणी कव्हर करतो. ओके.